आणि तोच न हरण्याचा रेकॉर्ड आजही कायम राहील याबद्दल कोणाही भारतीयाच्या मनामध्ये, भारतातल्या आणि जगभरातल्या भारतीयांच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। प्रयत्न त्यांनी करावे पण ईश्वराचा आशीर्वादही त्यांना मिळावा म्हणून मी माझ्या समस्त देवदेवतांना अशी प्रार्थना करतो की ते प्रयत्न करणार आहेत त्यांना यश मिळावं। घरोघर फराळाला जाईन तेव्हाला मी बसून थोडा वेळ पाहिन, पण सतत माझा कान हा स्कोरच्या बाजूने असेल। आज मुंबईमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या उपांत फेरीतल्या वर्ल्ड कपच्या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। भारताच्या टीमचं यावेळचं वैशिष्ट्य असं आहे की ही टीम एकही मॅच हरली नाही, हरल्यानंतर सुद्धा गुण जास्त असले की उपांत्य फेरीपर्यंत येता आलं असतं, पण एकही मॅच हरली नाही आणि तोच न हरण्याचा रेकॉर्ड आजही कायम राहील याबद्दल कोणाही भारतीयाच्या मनामध्ये, भारतातल्या आणि जगभरातल्या भारतीयांच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। ते उत्तम खेळतील, अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकतील। काही मॅचेस तर त्या वनवे झाल्या की त्याच्यामध्ये काही चुरसच नव्हते। आज काय होईल माहिती नाही पण विजय नक्की आहे। शेवटी मी एक थोडा भाविक माणूस असल्यामुळे प्रयत्न अंती परमेश्वर असं म्हणतात, त्यामुळे प्रयत्न त्यांनी करावे पण ईश्वराचा आशीर्वादही त्यांना मिळावा म्हणून मी माझ्या समस्त देवदेवतांना अशी प्रार्थना करतो की ते प्रयत्न करणार आहेत त्यांना यश मिळावं। दादा आवडता प्लेअर सांगा, उत्सुकता। मला आज दिवसभरामध्ये दिवाळीच्या भेटीगाठी सकाळी 6:15 सुरू झाल्यामुळे कुठेतरी ज्यावेळेला घरी घरोघर फराळाला जाईन तेव्हाला मी बसून थोडा वेळ पाहिन, पण सतत माझा कान हा स्कोरच्या बाजूने असेल। कोणाही एका प्लेअरच्या बाबतीमध्ये असं म्हणणं बरोबर नाही, सगळेच जण इतके जिद्दीने खेळतात त्यामुळे सगळेच आवडते प्लेअर आहेत, सगळे आवडते बॅट्समॅन, सगळे टीमवर्कने हे करतील असं मला वाटतं।